ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मेंढपाळाचा मुलगा बनला राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक। जिद्द व अभ्यासाच्या जोरावर संजय गावडेचं अतुलनीय यश। जिद्द आणि चिकाटी असल्यावर काहीही साध्य करता येतं, मग तो मार्ग कितीही खडतर असो यश मिळतच। त्याचंच उदाहरण चिकोडी येथील संजय गावडे या मेंढपाळाच्या मुलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। जिद्द व अभ्यासाच्या जोरावर संजय गावडेची कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे। आई वडिलांचे बल्लारी येथे कायमचेच मेंढपाळ व्यवसायासाठी वास्तव्य। घरात कोणीही शिकलेला नाही, कोणाचं मार्गदर्शन नाही। थोडीफार शेती व सुट्टीच्या काळातही आई वडिलांना मेंढपाळ कामात मदत करून संजय आप्पासाहेब गावडे या ग्रामीण भागातील युवकाने यशाचं उत्तुंग शिखर गाठलं आहे। केवळ जिद्द व अभ्यासाच्या जोरावर संजय गावडे याची कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत 14व्या रँकने उत्तीर्ण झालेल्या संजय गावडे यांनी आपल्या यशाचं सारं श्रेय आपल्याला शिक्षण देऊन मोठं होण्याची प्रेरणा देणाऱ्या अडाणी आजोबांना देऊन आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं आहे। गगनाला गवसणी घालणारे व ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे त्यांचे हे यश आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश अनुकरणीय आहे। संजय आप्पासाहेब गावडे यांचे 10वी पर्यंत शिक्षण कन्नड माध्यमातून झालं। 10वीत 81% गुण मिळून उत्तीर्ण झाल्यानंतर संजय यांनी मुधोळे येथे 2013 मेकॅनिकल इंजिनिअरिंगची 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला। यामध्येही त्याने 90% गुण मिळवले, तर 2016 NI कॉलेज म्हैसूर येथे BE अभ्यासक्रमांमध्ये 87% गुण मिळून पूर्ण केलं। मात्र गुणवत्तेचं यश मिळूनही संजय याचं ध्येय मोठं होतं। पोलीस क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्याची इच्छा होती, त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी संजय यांनी कठोर परिश्रम घेऊन धारवाडमध्ये 1 वर्ष अभ्यास केला आणि जून 2020 या परीक्षेच्या निकालामध्ये संजय गावडे हा 14व्या रँकने उत्तीर्ण झाला आणि त्याची कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल म्हैसूर 5 बटालियनच्या राखीव पोलीस दलाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाली। या निवडीचे आदेश पत्र 5 जानेवारी 2021 रोजी आलं असून आपल्या पदावर संजय हा 13 जानेवारी रोजी आपल्या पदभार हाती घेणार आहे। या यशाबद्दल संजय गावडे म्हणाले की ग्रामीण भागात धनगर समाजातील विद्यार्थी शिकत आहेत, मात्र त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळत नाही। काही ठिकाणी 10वीनंतर या मुलांना मेंढपाळ व्यवसायात ओढून घेतलं जातं, तेव्हा असे यापुढे होऊ नये। आपल्या समाजातील उच्च शिक्षित व उच्च पदावरील व्यक्तींनी धनगर समाजातील युवकांना शिक्षणातील संधी, नोकरी व भवितव्य याबद्दल मार्गदर्शन करणं अत्यावश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं। पुढे बोलताना म्हणाले की या पदावर मी समाधानी नसून यापुढेही पोलीस उपनिरीक्षकाची जबाबदारी स्वीकारत मी APSC व UPSC परीक्षेस बसणार आहे। याद्वारे सनदी अधिकारी होण्याची माझी इच्छा असल्याचं संजय यांनी बोलून दाखवलं। ग्रामीण भागातील जिद्दी व अभ्यासू संजय गावडे यांच्या यशाचं खडकलाटचं चिकोडी, निप्पाणी व जिल्ह्यातून कौतुक केलं जात आहे। महान कार्यनिमसाठी खडकलाटहून संजय कांबळे।